इयत्ता 7वी विषय गणित धडा 1 भौमितिक रचना घटक 6 दोन कोन व त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी दिली असता त्रिकोण काढणे। मुलांनो, आता आपण त्रिकोणाचे दोन कोन व त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी दिली असता त्रिकोण कसा काढतात ते उदाहरणाने अभ्यासू। उदाहरण, त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की लांबी वाय एक्स बरोबर 6 सेंटीमीटर, माप कोन झेड एक्स वाय बरोबर 30 अंश व माप कोन एक्स वाय झेड बरोबर 100 अंश। कृती, सुरुवातीला आपण दिलेल्या माहितीच्या आधारे कच्ची आकृती काढू। दिलेल्या माहितीच्या आधारे रेख वाय एक्स हा पाया घ्यावा लागेल, तसेच माप कोन एक्स वाय झेड हा 100 अंश असल्याने हा विशाल कोन त्रिकोण बनेल। दिलेल्या माहितीच्या आधारे रेख वाय एक्स ची लांबी 6 सेंटीमीटर आहे, कोन एक्स वाय झेड चे माप 100 अंश आहे, कोन झेड एक्स वाय चे माप 30 अंश आहे। आता या कच्च्या आकृतीच्या आधारे पक्की आकृती काढू। कच्च्या आकृती प्रमाणे प्रथम रेख वाय एक्स हा 6 सेंटीमीटर लांबीचा पाया काढू। कोन एक्स वाय झेड चे माप 100 अंश आहे, म्हणून आपण किरण वाय आर हा असा काढू की कोन एक्स वाय आर हा 100 अंशाचा कोन होईल। कोन झेड एक्स वाय चे माप 30 अंश आहे, म्हणून किरण वाय आर ला छेदणारा किरण एक्स डी असा काढू की कोन डी एक्स वाय हा 30 अंशाचा कोन होईल। या दोन्ही किरणांच्या छेदनबिंदूला झेड असे नाव देऊ, तेव्हा हा झाला अपेक्षित त्रिकोण एक्स वाय झेड। मुलांनो, अशा प्रकारे आपण त्रिकोणाचे दोन कोन व त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी दिली असता त्रिकोण काढू शकतो।